तर काहीच मला वाटलं की दोन्ही पार्टनर्स राहतील, पण माझी चूक झाली की माझ्या हातातून हे पडलं. पण मी गच्च धरलं होतं, हेच हातातून उडलं आणि खाली पडलं, आणि ह्या लेगवर पडलं होतं, आणि हे पण लेग त्याचं वीक झालं आहे. असं बघू शकता की दोन्ही लेग कसे वीक झाले. हॅलो गाईज, वेलकम टू साक्षिका व्लॉग्स. तर आज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे जी तुम्हाला बघून एकदम अमेझिंग वाटणार आहे, जे की आहे हे दोन चिक्स. हे दोन मी स्कूलच्या बाहेरून आणली आहे, आणि हे खूप म्हणजे कलरमध्ये पण होते आणि हे ओरिजिनल कलर आहे यांचं. एकदम भारी आहेत हे, आणि प्राईस यांची 20 रुपीज आहेत ह्या दोनची, म्हणजे एकाचे 20 रुपीज आहे. आणि आता आम्ही यांच्यासाठी घरसुद्धा बनवणार आहे, आणि तुम्ही यांचा आवाजसुद्धा ऐकला ना, मस्त. आणि यांचे एकदा जरी पडले ना तरी यांचे पाय पण तुटू शकतात, म्हणून थोडंसं केअरफुल राहावं लागेल. तर गाईज, आता मी यांच्यासाठी घरसुद्धा बनवणार आहे, आणि मला मेन एक्साइटमेंट आहे की यांची ग्रोथ कशी होती आहे आणि हे केवढे मोठे होतात, आणि यांचा कलर पण एकदम मस्त आहे. आणि हे एक माझ्यासाठी आहे आणि एक काऊसाठी आहे. बघा ना माझ्या हातावर कसे खेळत आहेत, आणि हे उडून पण चालले आहेत. ह्यांना ना ते बाजरी खातात हे. ह्यांच्यावर आपण रिसर्चसुद्धा करणार आहे की हे काय काय खातात. आणि आम्ही यांच्यासाठी मातीसुद्धा आणली आहे, म्हणजे हे यांच्यासोबत एक सवय असती माती उकरून खायची, जसं की हे किडे आळ्या वगैरे खातात शेतातले. तर आता आपण मातीसुद्धा आणली, आता त्याच्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे ते सुद्धा आपण बघू. गाईज, आता हे माझ्या हातातून पडले तर हे आता उठतच नाही आहे. एका पायावर पडलं पण दुसरं पण पाय हे पाहिजे ना, तर हे दोन्ही पायावरच नाही चालत आहे आणि असं बसले माझ्या हातावर. आता ते वालं दुसरं वालं ह्याला उडकायला लागलंय. तर गाईज, आपण आता यांच्यासाठी एक छोटंसं घर बनवू ज्याच्यामध्ये हे झोपतील आणि खातील. तर चला आपण बनवू. आता ह्याला थोडं वेळ साईडला बसवू. तर गाईज, आता हे टोपलं आहे ज्याच्यामध्ये माती ठेवली आहे. थोडं स्प्रेड करू. तर गाईज, आता मी एक टोपला आणलाय ज्याच्यामध्ये माती आहे. तर आता मी ह्याला इथं सोडती आहे. तर गाईज, हे पाणी आहे, हे बाजरी आहे ज्याला मी थोडंसं बारीक केले चोचीमध्ये जायसाठी आणि ह्याला गिळायला यासाठी. तर आता बघू थोड्या वेळाने हे उठतंय का नाही. तर गाईज, आता हे इथून आलं माझ्या मांडीवर चढून हे डायरेक्टमध्ये गेलं आहे, म्हणजे ह्याला माहिती आहे की हा ह्याचं जे पार्टनर आहे ते इथं बसलं आहे. आता हे थोडं प्रोसेसमध्ये उठायचं तर आहे, तर आता बघू हे थोड्या वेळाने उठतं आहे का नाही. तर मी आता ट्राय करते ह्याला थोडं खाऊ घालायचं. आता खातंय तर हे सारखं डोळे बंद करते, मग खात नाही आहे हे. तर आता मी ह्याला ठेवले तर हालचं आहे ना, तर ह्याच्या अंगावर चढतो आहे. तर आता थोडं तरी खाईल. तर मी ट्राय तर करते ह्याला सरळ बसवायचं, पण हे सरळ बसत पण नाही आहे. तर हे जे पाय आहेत ना ते थोडं थोडं ट्राय तर करते आहे स्ट्रेच करायचं, पण ते होत नाही आहे. त्याचं नाही ह्याला पाणी तोंडाला लागलं पाणी, तर ते तोंड हालवत आहे आणि खात पण नाही आहे. आता मी ह्याला टच पण नाही करत आहे. आता बघू ह्याची प्रोसेस उठते का नाही. तर आता ह्यानी पाय एक मागं घेतलं आणि एक पुढं घेतलं. आता थोडं मी ह्याला सरळ बसवायचं तर ट्राय करते, पण हे सरळ बसतच नाही आहे. तर गाईज, मी आता ह्याला असं पकडली आहे
तर हे थोडं पाय घाबरल्यासारखं करत आहे, थोडे पाय शेक करत आहे हे, आणि थोडंसं मूवमेंट पण करत आहे. आता आपण थोडंसं याला खायला पण देऊ आणि आपल्या हाताचं पण सपोर्ट देऊ ह्याला पायाला. थोडंसं आपण खाऊ घालायचं पण ट्राय करू. खातंय थोडं थोडं खातंय आणि म्हणजे याची चोचच ओढत नाही हे. आणि हे जे सेकंडवालं आहे ते माझ्या पायावर चढून ह्याच्याकडे याची ट्राय करत आहे. तर गाईज आता मी ह्याला खाली ठेवते आणि ह्याला थोडंसं वॉर्म राहण्यासाठी मी ह्याच्याखाली कपडा पण ठेवते. तर गाईज आता आपण ह्याला फोल्ड करून असं ठेवू आणि त्यात चिकला ह्याच्यावर ठेवू. कपडा इथं ठेवते आणि वॉर्म राहण्यासाठी ह्याला ह्याच्यावर ठेवते. बसायचं तर ट्राय करते पण बसू नाही शकत आहे. Thank you.
तर गाईस आता तुम्ही मला सांगा की याचा पाय असं झालं तर याच्यासाठी काय करावं लागेल आणि याची ट्रीटमेंट पण काय असेल. तर आता मी ट्राय तर करते आणि हे थोडं स्केअर पण झालं आहे आणि मगाशी थोडं खात पण होतं, पाणी पण पिलं आहे. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की आता याच्यासाठी काय करायचं आहे. तुम्ही बघू शकता की याचे लेग्स कसे झाले. तर काहीच मला वाटलं की दोन्ही पार्टनर्स राहतील, पण माझी चूक झाली की माझ्या हातातून हे पडलं. पण मी गच्च धरलं होतं, हेच हातातून उडलं आणि खाली पडलं आणि ह्या लेगवर पडलं होतं आणि हे पण लेग त्याचं वीक झालं आहे. असं तुम्ही बघू शकता की दोन्ही लेग कसे वीक झाले. असे ह्याचे लेग्स होते, आता असे झाले. आणि थोडं ट्राय पण करते हे की उठायचं, खायचं आणि प्यायचं, पण हे लेग्स याचं सपोर्ट नाही करत आहे. तुम्ही बघू शकता की आता यांनी आईज ओपन केले. तर गाईज आता तुम्ही बघू शकता की हे पाय त्याने खाली टच केले पण हे पाय त्याने वरच ठेवले, म्हणजे ह्याच पायावर पडले ते. काहीतरी खाता येते त्याच्या नाकातून. तर गाईज मला खूप एक्साइटमेंट होती, मी ह्यांना ग्रोथ करणार, मस्त खायला देणार, ग्रोथ करवणार ह्यांची, पण हे अचानकच असं झालं. तुम्ही बघू शकता की दोन्ही लेग्सवर पण उभं राहू नाही राहू शकत आहे. आता मी जसं ह्याला सोडवलं हे खाली पडलं. आता हे खायचं ट्राय करते, तर आता मी ह्याला इथं सोडते. गाईज आता आम्ही दुसरीकडे व्हिडिओ बघून आहे ना, आता ह्याची ट्रीटमेंट करणार आहे. आता ह्या दोन्ही लेग्सला आम्ही असं जॉईंट करून इथं टेप लावणार आहे. आता थोडं आम्ही ह्याला पाणीसुद्धा दिलं आहे. आता ह्याच्या दोन्ही लेग्सला आपण टेप लावू आणि हे जे पाय ते फ्रॅक्चर झालं आहे आणि हे पाय, म्हणजे दोन्ही पाय सेमच करत आहे. हे जे ह्या पायावर पडलं आहे ना ते, हे पाय बघा तुम्ही हे कसं म्हणजे जॉईंट केलं आहे, आणि हे जे नॉन फ्रॅक्चर आहे ते हे स्ट्रेच केले, हे नाही केले, हे जॉईंट केले. तर गाईज आता आम्ही टेप काढते. तर फर्स्ट आपण चांगल्या पायाला लावू. सेकंड आपण थोडंसं डिस्टन्स ठेवून मग सेकंड लेगला लावायचं. तर गाईज अशा टाईपने मी लावलं आहे टेप.
तर आता ह्याला 12 आवर्सनी काढायचं आहे ह्या टेपला, आणि मग हे जे चिक आहे ते चालायला लागणार आहे. तर आता बघू हे उद्या चालत आहे का नाही. तर थोडं थोडं मी असं असं पण करते, म्हणजे त्या पायाला थोडंसं. आता थोडं ड्रायर मारू, म्हणजे थोडंसं गरम वाटेल याला. तर गाईस आता मी थोडं पाणी पाजणार आहे, आणि दर 2 आवर्सला मला ह्याला थोडंसं बाजरी आणि पाणी चारायचं आहे. थोडं पाणी पाजवते आणि त्याच्यानंतर बाजरी चारते. तर गाईस तुम्ही बघू शकता की हे पाणी पित आहे. आता थोडं आपण बाजरी खाऊ घालू. आता थोडं अजून मी पाणी पाजवते. तर मी थोडं असं तोंडासमोर नेते. तर गाईस तुम्ही बघू शकता की हे स्वतःच खात आहे. तर काही आता याला बस झाले वाटतं. आता आपण थोडंसं पाणी पाजू, नाहीतरी खाता येईल खाली पडलेलं. आता थोडंसं पाणी पाजू आपण. तर गाईज आता आपण फीडिंग केली आता ह्याची. थोडंसं अजून ड्रायर मारू आणि मग यांना झोपायला ठेवून देऊ. तर गाईज आता मी इथं पेपर आतरतीये आणि हे टप ह्याच्यावर ठेवतीये. आता मी ह्याच्यावर एक जाळी जाळीचं टप ठेवणार आहे, जसे की हे बाहेर येऊ शकत नाही. आणि ह्यांना एकदम वॉर्म पाहिजे, म्हणजे जास्त पण गरमी पण नाही आणि जास्त थंडी पण नाही. आणि ह्यांना आवाज पण म्हणजे सहन होत नाही, आणि जर फटाक्याचा आवाज झालं तर ह्यांना खूप घाबरल्यासारखं होतं. म्हणून आम्ही दिवाळीच्या नंतरच घेतले. दिवाळीमध्ये खूप फटाके उडवतात ना, म्हणून हे दिवाळीच्या नंतरच घेतले आम्ही. तर गाईज हे झोपतात अराउंड 6 to 7 o'clock आणि उठतात 5 नाहीतर 4 वाजता उठतात. आणि करेक्ट त्याच टायमिंगला झोपतात आणि त्याच टायमिंगला उठतात. माहीत नाही यांना टायमिंग कसं कळतं, पण त्याचबरोबर टायमिंगला हे झोपतात. आता हे तर डोळे बंद केले, म्हणजे आता हे थोडंसं वीकनेस फील करत आहे आणि हे पाणी पित आहे. तर आता मी हे टब आहे ना ह्याच्यावर ठेवती आहे, म्हणजे ह्याच्या बाहेर येऊ शकत पण नाही आणि आपण बघू पण शकतो हे काय करतात त्यातमध्ये. तर गाईज आता मी हे पेपरसोबत इथं ठेवणार आहे, म्हणजे आम्ही ह्याच्यासाठी एक जागा पण केली हे ठेवायसाठी. आणि एकदम
म्हणजे वॉर्म राहण्यासाठी आम्ही जागा सिलेक्ट केली आहे आणि ह्यांना फॅन अजिबात चालत नाही म्हणून आम्ही ही जागा सिलेक्ट केली. तर आता आपण इथे ठेवू. गाईज आता मी इथे ठेवून दिली ह्याला. आता ह्याच्यावर थोडंसं कपडा झाकू आणि थोडा अंधार करू म्हणजे थोडं फील तर करतील की अंधार झाले. तर गाईज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेल ऑनच ठेवा. तर बाय गाईज.